खरतर काही महिन्यांपूर्वीपर्यंत विदर्भामध्ये 2 वर्ष अधिवेशन झालं नाही, 2 वर्ष अधिवेशन झालं नाही असं बोललं जायचं. कोविडमुळे विदर्भामध्ये 2 वर्ष अधिवेशन होऊ शकलं नाही. आपल्यालाही माहिती आहे की जे आपले इथले आमदार निवास आहेत, जे काही गव्हर्नमेंटल इकडे ज्या इमारती असतील, बहुतांशी या कोविड सेंटर्समध्ये त्यावेळेला कन्व्हर्टेड होता, कारण त्यावेळेला ती गरज होती. CCC सेंटर्स इथं होते, त्यामुळे आणि जे काही नियम निकष त्यावेळेला होते, फक्त राज्य शासनाचे नाही, केंद्र शासनाने सुद्धा जे काही नियम निकष त्यावेळेला लावलेले होते त्यानुसार ते अधिवेशन होऊ शकलं नाही. पण आज ज्या वेळेला नागपूरमध्ये अधिवेशन होत आहे, त्यावेळेला विदर्भातल्या किती विषयांवर चर्चा होते, किती विषयांमध्ये सर्व सदस्यांना आपली भूमिका मांडायला मिळते, किती विदर्भातल्या सदस्यांना आपली निपक्षपणाने भूमिका मांडायला मिळालेली आहे, हे संबंध महाराष्ट्र बघत आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की 5 दिवसाच्या या अधिवेशनामध्ये तसं पाहायला गेलं तर काल 7-8 वेळा जे सभागृह तहकूब झालं, आपण बघतो की सभागृह चालवण्याची जबाबदारी ही सत्ताधिकारी पक्षाची असते, पण तहकूब काल 7-8 वेळा जे झालं ते समोरच्या बाजूकडूनच करण्यात आलं आणि विनाकारण त्याचा जो आरोप आहे हा विरोधकांवर करण्यात आला. आदरणीय विरोधी पक्षनेते अजितदादांनी सुद्धा ज्या वेळेला शेवटी सभात्याग करण्यापूर्वी जे सभागृहामध्ये आपलं त्यांनी मत मांडलं, त्यामध्येही त्यांनी म्हटलं की आम्ही सभागृह चालवण्यामध्ये सहकार्य करतो आहे, कारण आम्ही आमच्या मतदारसंघाचं या ठिकाणी प्रतिनिधित्व करतो, राज्याचं प्रतिनिधित्व करत असतो, त्यामुळे राज्याच्या हिताच्या विषयांसंदर्भात इथं चर्चा झाली पाहिजे आणि ती होत असताना दिसत नाही. समोरच्या बाजूचे आमदारच विनाकारण कुठलंही म्हणजे प्रोसिजरमध्ये कुठली बाब नसताना अचानक येऊन जर विषय काढायला लागला आणि त्यावर जर तहकूब व्हायला लागलं तर मग राज्याची जनता जी सगळी बघत आहे ते निश्चितपणाने या अधिवेशनाकडे अपेक्षेने जे पाहत आहेत त्यांचा भ्रमनिरासच होणार.